सो विकेटच्या बाटमधनं हा बुलंदी पॉवरफुल हिट येतोय. षटकार आणि षटकारा बरोबरीनं स्कोर झाल्या. सद्यस्थितीला टीमचा फलकावरती 15 रन. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आघाडीसाठी ही जोडी जाते मैदानात आणि कामगिरी इथे आतापर्यंत दमदार होती आहे. विकेट सेफ करून धावा देखील इथे येत आहेत या ओव्हरमध्ये. मुख्य पंतांच्या भूमिकेमध्ये आहेत गणेश गायकर सर. स्क्वेअरलेग पंतांच्या भूमिकेत आहेत सचिन चोरगे सर. सेकंड ओव्हर हितेश येत आहेत बॉलिंग मार्कवरती. स्कोर होतोय षटकाराच्या सहाय्यानं 15 रन 15 धावा. इथे लाईन चांगली आहे. टप्पा दमदार वेग पडल्या बरोबरी ना. इथं जर पाहिलं तर बॅट्समन विकीला या बॉलनं गेलं बीट. लाईन पासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टिकडे शब्बल लावून मिडविकेट जाऊन टार्गेट करायचं होतं. परंतु षटकाराला इथे वेगानं हे उत्तर दिलं बॉलर हितेशनं. बॉलला वेट फटका फसलाय. विकेट कीपर जज करतायत आणि इथे झेल फिनिश होतोय. पहिला धक्का पोहोचतोय टीम कल्याण ग्रामीण संघाला. विकी बॅक टू डगआउट. बॉलर हितेशला स्पेल मध्ये मिळतीये ही पहिली सफलता. हितेशन मुकेशसाठी हा बॉल बॅटर पार्ट मध्ये ऑन साइड ला. प्लेस पेन चांगलं डीप बॅकवर्ड. स्क्वेअर लेगच्या दरम्यान फिल्डिंग थोडीशी खराब होती आणि खराब क्षेत्रक्षणाचा इथे उचलत आहेत बॅट्समन मुकेश आणि त्याचबरोबर बॅट्समन विशाल. भरपूर चांगला फायदा. दोन धावेने या मॅच मध्ये मुकेशचं इनिशियल खातं उघडलं जात आणि दोन धावा ऍड होत आहेत टीम कल्याण ग्रामीण इलेव्हन संघाच्या खात्यामध्ये. स्कोर झाला टीमचा 17 रन 17 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ होता. वेगवान बाउन्स या बॉल वरती. पंचांचा इशारा होता इट इज फ्रॉम बाईज. हा नशिबाचा चौकार येतोय आणि षटक या संपतीवर संपतंय दुसरं. थँक्यू सो मच. तर शेवटच्या बॉलला गती इतकी भन्नाट होती की बॅट्समन विकेट किपर आणि त्याचबरोबर शॉर्ट फायनलचे फिल्डर देखील बीट झाले. बायच्या रूपाने चौकार दोन षटकांचा केले ते संपला. टीम कल्याण ग्रामीण सद्यस्थितीला आहे फलकावरती 29 या धावसंख्येवरती. सो स्कोर झालाय 2 षटकांच्या अंती 10.50 सरासरी 21. 21 धावा फलकावरती होत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकात 10 धावांना खर्च केल्या होत्या. 10 धावा 8 आणि या षटकांचा पहिला तर बॉलर हितेशने 10 धावा खर्च केल्या. 13 थोडस महागडं शटर जरूर. परंतु तिसऱ्या षटकात गणेश येत आहेत बॉलिंग मार्कवरती. कॉमेडी बॉस साइड कडनं इथे तिसरं षटक होतं या डावाचा मार्गस्थ. स्ट्राइकिंग गेनला बॅट्समन विशाल आघाडीसाठी गेलपट्टीवरती दाखल झाले होते आणि त्यांच्या सोबत नॉन स्ट्राइकिंग गेनला बॅट्समन सज्ज झालेत मुकेश गायकर. षटक क्रमांक 3 स्टार्ट होतं. 4 षटकांकरता 20 मिनिटाचा अवधी असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन 20 मिनिटाच्या आधी 17 आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. पहिल्याच बॉल वरती इथे स्वागत केलं गणेश षटकारानं. दमदार स्ट्रोक इथे लगावला बॅट्समन विशाल. 6 धावे नाही
टीमचं खातं पुढे सरकते या मॅच मध्ये. सद्यस्थितीला खोर होतोय 27-27 धावा होत आहेत फलकावरती. चांगली बॅटिंग इथे सद्यस्थितीला होती या मॅच मध्ये बॅट्समन विशालच्या वतीनं. चलो मॅच बॉल येतोय. पंचांना विनंती असेल सामना स्टार्ट करायचा त्वरित. बॅक टू बॅक इथे येतोय हा दुसरा दमदार स्ट्रोक विशालच्या बॅट मधला. लागोपाठचा हा दुसरा षटकार. थँक्यू सो मच. सो बॅक टू बॅक दोन षटकार गणेश विषयवरती इथे चढवत आहे धल्ला. स्कोर कार्ड सद्यस्थितीला आहे या सहा धाबेनं टीम कल्याण ग्रामीण संघाचा 33-33 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग इथे होती आहे चार ओव्हरची या मॅच मध्ये. सद्यस्थितीला कमालीची फलंदाजी होती आहे बॅट्समन विशालच्या वतीनं. लोवर फुलटॉस बॉल त्रिफल आहे ते उद्ध्वस्त केला फर्निचर डिस्ट्रॉय आहे. क्विक रिप्लाय दिलं विशाल बॅक टू डगआउट. दुसरा धक्का टीम कल्याण ग्रामीण संघाला. विशाल बॅक टू द पेव्हिलियन.
आमच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक षटकार. सो षटकारांना इथे स्वागत होत बॅट्समन नक्कीच सहा धावा येत आहेत आणि सहा धावे बरोबर येणं स्कोर झालाय फलकावरती टीमचा 47. व्हाईट बॉल देखील येतो एक्स्ट्रा रन येते आणि त्याचबरोबर पाहिलं तर दबा पूर्णपणे या वेळेला येतो लक्ष्मण दादलेच्या गोलंदाजीवरती. बॅटन पॅट मध्ये बॉल फटकाय ते बसला एक्स्ट्रा कव्हरला कॅच इथे फिनिश केली आहे सतीश सोकांडेनं आणि बॅट्समन मेघनाथ इथे होतोय आउट. हा लागतोय तिसरा धक्का टीम कल्याण ग्रामीण संघाला. बॅट्समन कल्पेत जात आहेत स्लोवर पण लेगस्टिक इथे केली आहे उद्ध्वस्त फलंदाज इथे होतोय बाद गोल्डन डकची शिकार चष्मा घालून या मॅच मध्ये कल्पेशला यावं लागतं तंबूच्या दिशेला. टीम कल्याण ग्रामीण संघाला लागतोय हा चौथा धक्का. दोन बॉल वरती दोन धमाके करते बॉलर लक्ष्मण दांदले आणि त्याला मिळत आहेत या स्पेल मध्ये लागोपाठच्या दोन सफलता. न्यू बॅट्समन अप्पू जात आहेत बॅटिंग साठी खेळपट्टीवरती. इंडियन बॅटिंग ऑर्डर नंबर 6 सहाव्या क्रमांकावरती इथे खेळपट्टीवरती होत आहेत दाखल. स्कोर आहे टीमचा 47. शेवटची षटक होते मार्गस्थ. बॅटन पॅड मध्ये बॉल भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरला बॉल जातोय वन बाउन्स ओव्हर दी रोप पंचात येतोय हा चौकाराचा इशारा. चार धावेसाठी चौकार. स्कोर झाला टीमचा 51. 51 धावा टीमची हाफ सेंचुरी दी होती कंप्लीट चांगली अर्धशतक फलकावरती ते लगावलं जात. शेवटच्या षटकातील दोन बॉल अजूनही शिल्लक. शॉर्ट ऑफ लेंथ होता वेगवान बाउन्स पाहायला मिळाला उचली या बॉल वरती दमदार होती आणि इथे येतोय हा डॉट बॉल. पंचांकडे अपील केलं जातं धावबाद साठी परंतु पंचांनी देखील ते अपील इथे नकारले. डॉट बॉल सातत्यानं जर पाहिला तर या मॅच मध्ये बॅट्समन मुकेश गायकर फक्त 3 चेंडूंचा सामना करू शकलेत आणि टोटल फलकावरती आहेत सद्यस्थितीला टीमच्या 51 धावा. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट सेशन पहिल्या सत्राचा असेल शेवटचा बॉल.
वेगवान बाउंस पाहायला मिळाला याही वेळेला वेगाला उत्तर दिलं नाही अप्पूना गती भन्ना डोदी या बॉलवरती एका धावे बरोबरीनं षटक क्रमांक संपलाय ते 14 शेवटच्या षटकात गोलंदाजी होती कमालीची फक्त 12 धावा खर्च केल्या बॉलर लक्ष्मण तांदलेनं आणि दोन सफलता कार्य केल्या स्कोर झाला टीम कल्याण ग्रामीण संघाचा 52-52 धावा दुसऱ्या सत्रामध्ये माही 11 टीमला 4 ओव्हर मध्ये असेल विजयासाठी 53 धावेचं लक्ष्य या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात टीम कल्याण ग्रामीण हे 53 धावेचं आव्हान करण्यापासून रोखेल का टीम माही 11 संघाला की माही 11 संघ या धावा अगदी सहजपणे चेस करेल ऐकूयात निखिल ठोंबरे यांना धन्यवाद धन्यवाद बॅट्समनला विनंती असेल बॉल चेक करून जा खेळपट्टीवरती थँक्यू सो मच सो स्कोर आहे फलकावरती पहिल्या सत्रात टीम कल्याण ग्रामीणचा 52-52 धावा 53 धावेचं टार्गेट होत दुसऱ्या सत्रात आणि आघाडीची जोडी जाते खेळपट्टीवरती सतीश सुकांडे जॉन्टी आणि त्यांच्यासोबत मनोज पतारे आघाडीची सलामीचे दोन फलंदाज खेळपट्टी होती होत आहेत दाखल रुपेश बासरे त्यात बॉलिंग मार्क होती मॅन्डेटरी पॉवर प्ले पिबनची ओव्हर इथे होती प्रगतीपथावरती टार्गेट जर पाहिला तर असेल 53 धावेचं आस्टिंग रन रेट सरासरी रिक्वायर्ड रन रेट असेल 13.5 या मॅच मध्ये 13.25 च्या सरासरीने या मॅच मध्ये धावा जमा करायच्या दुसऱ्या सत्रात टीम माही 11 अंबेल संघाला अंपायर सिग्नल लेट्स प्ले ग्रीन सिग्नल येतोय मॅच होती स्टार्ट 4 षटकांमध्ये लक्ष्य असेल ते फलंदाज सतीश सुकांडे जॉन्टी त्याचबरोबर मनोज पतारे यांच्या समोर ते 53 धावेचं
लोअर फुलटस बॉल ऑन साइड ला गैप मध्ये ढकललो प्लेसमेंट चांगला पॅरलल स्ट्रोक बॉल सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉल वरती कलात्मक दाखवली बॅटमन सदी सो कंटेंड आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये येतोय हा चौकार थैंक यू सो मच चार धाबे ने मैच मध्य खात खुले होते माही इलेवन संघाचा फुलर लेन चा बॉल इथे बेगिट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल वन बाउंस ओव्हर द रोप सदी सोकंडच्या बॅट मधनं लागोपाठ त्या दुसऱ्या बॉल वरती धमाका चौकार करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या कल्याण ग्रामीण संघासाठी सूचना येते आहे प्लेअरने सर्कलच्या बाहेरून स्टार्टअप घेऊ नका अन्यथा पेनल्टीला समोर जावं लागेल त्याचबरोबर पंचाने देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे सचिन चोरके सरांनी कपिल शिंदे सर स्कोर आहे फलकावरती टीमचा आठ धावा दोन बॉल वरती दोन दमदार हिट येत आहेत सतीश सोकांडेच्या बॅट मधला लोअर फुलटस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट आणखीन एक देखना स्ट्रोक मात्र फिल्डिंग देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तितकीच दमदार होती अप्पूची फेकी येते तोपर्यंत या बॉल वरती येते रनिक आणि एका धावे बरोबरीनं सद्यस्थितीला फलकावरती टोटल झाली आहे टीम माही इलेवन संघाची नऊ धावा 53-53 धाव्याचं टार्गेट होतं स्ट्राईक रोटेट मनोज पतारे स्ट्राइकिंग एंड वरती शॉर्ट ऑफ लेथ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल लागून सीमारेषेच्या बाहेर मनोज पतारेच्या बॅट मधनं पहिल्या बॉल वरती इथे सोडवला जातोय हल्ला हा षटकार पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धाबा येत मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धाबा येणं गरजेचं सद्यस्थितीला धाबा भरपूर वेगाने येतात या मॅच मध्ये बॅटन पॅट मध्ये बॉल खुल्लो टप्प्याचा ड्राईव्ह केली आहे एक्स्ट्रा कबर जोडला फिल्डिंग दमदार होती आहे थोडीशी मिसफील जरूर झाली परंतु शेवटी बॅकअप भेटा एकाच धाबेवरती ते सभादारे राहावं लागतं फलंदाज मनोज पतारेला आणि एका धाबे बरोबरीनं टीम माही इलेव्हन सद्यस्थितीला आहे फलकावरती 16 या धावसंख्येवरती चांगला स्टार्ट करून दिला या मॅच मध्ये स्टार्ट अँड क्विक इनिंग इथे सद्यस्थितीला केली जाते सतीश सोकांडे आणि त्याच्यासोबत मनोज पतारेच्या वतीनं तीन बॉल मध्ये सतीश सोकांडे नऊ धाबा दोन बॉल मध्ये मनोज पतारे सात धाबा पिवनच्या ओव्हरचा हा लास्ट बॉल 53 धावेचं टार्गेट असताना 16 धावेची सलामी येते पहिल्या विकेटसाठी स्क्वेअर ऑफ द विकेट देखना स्ट्रोक दीप्यमान फटका फिल्डर त्या ठिकाणी आले होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अप्पू आणि इथे झेल सुटलाय फलंदाजाला दिलं जातं जीवदान षटक क्रमांक पहिले ते संपला शेवटच्या बॉलवरती येते एक धाव आणि रुपेश बासरीनं मी म्हणले या षटकामध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी केली टीम कल्याण ग्रामीण साठी 17 धावा या स्पेल मध्ये खर्च झाल्या चांगला स्टार्ट मिळतोय टीम माही इलेव्हन संघाला ऑल राउंडर आय कैलास पांडे दादा हर नितेश संतोष भल्या भल्या याचं कॉमेंट्री बॉक्स समोर दोन्ही संघाचं कॅप्टन यायचं कॉस्टसाठी
भूमी इलेवन कुंदे टीमचे कॅप्टन शाकिब पाकुर्दे आणि त्याचबरोबर जी आर जी इलेवन नेरल संघाचे कॅप्टन राजेश भोईर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टास्क बॉस कक्षा समोर यायचं कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं नाण्यापैकीसाठी सामना स्टार्ट करायचा आपण पंचा जी आर जी इलेवन नेरल टीमचे कॅप्टन त्याचबरोबर भूमी इलेवन गुंदे टीमचे कॅप्टन आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन मिनिटाच्या आता आपण कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय यानंतर द्वितीय फेरीचा पहिला सामना असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल त्वरित या कॉमेंट्री बॉक्स समोर अप्पू येत आहेत सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी पहिल्याच बॉल वरती स्विच इन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलं जात पाहिजे साठी बट अंपायर सील सेवा देत डिसिजन पंच आपल्या निर्णयावरती इथे देत असता हा येतोय डॉट बॉल निदाव चेंडूची उदी समाप्ती अपूनच खर तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉल वरती डीप बॅकर स्कोर लेगला जीवदात दिलं होतं सतीश चोकांडेला सद्यस्थितीला जर पाहिला तर त्याच्या अगेन्स्ट इथे बॉलिंग करत आहेत दुसऱ्या ओव्हर मध्ये टीम कल्याण ग्रामीण संघासाठी जी आर जी इलेवन नेरल टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भूमी इलेवन कुंदे संघाचे कॅप्टन त्वरित या आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स समोर शॉर्ट ऑफ लेंथ होता बागपटू देऊन ड्राईव्ह केली या मिडअपच्या दरम्यान फिल्डर येत आहेत लॉंग ऑफ वर मुकेश गायकर त्या ठिकाणी फेक देत आहेत तोपर्यंत बॉल वरती रन एक आणि एका धावे बरोबरीनं स्कोर फलकावरती सद्यस्थितीला झालाय टीम माही इलेवन संघाचा 18 धावा फलकावरती होत आहेत स्ट्राइक चेंज होती है सिंगल बरोबरी ना स्ट्राइकिंग एट वरती बॅट्समन मनोज पदारे होते हैं सज्जा बॅटन पॅड मध्ये बॉल लॉफ केलाय लॉगर वरन फिल्डर येत आहेत मेक्षाम प्रयत्न भरपूर दमदार होते मेक्षाम जे परंतु प्रयत्नांना इथे यश येत नाही आणि तोपर्यंत याही बॉल वरती दिल इझिली रन देऊन वेल रनिंग बिटवीन द विकेट दोन धावे बरोबरीनं स्कोर झालाय टीमचा फलकावरती 20 रन अजूनही 33 धावेचं टार्गेट बॉल शिल्लक असतील या सत्राचे 15 हे रिक्वायर्ड रन रेट जर सद्यस्थितीला पाहिला तर जवळजवळ 13 सरासरी वर्दीत जाऊन पोहोचतोय अप्पू येत आहेत ओव्हर द विकेट ना शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर अंपायर सिग्नल इट इज व्हाईट पंचांचा येतोय हा व्हाईटचा इशारा एक्स्ट्रा रन इथे मिळती आहे या मॅच मध्ये टीम माही इलेवन संघाला आणि एक्स्ट्रा रन बरोबरीनं स्कोर फरकावरती पुढे सरकतोय टोटल झाली टीमची 21 21 धावा कॅप्टन येतात दोन्ही टीमचे बॅटनपॅड मध्ये बॉल ड्राईव्ह करतायत मिड ऑफ वर ना बॉल मागे जातोय लॉग ऑफ रिजनला त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते मुकेश गायकर एकच धाव येते या बॉल वरती स्कोर झालाय डबल डिजिट 22 रन फलकावरती धावा होत आहेत 22 आणि सद्यस्थितीला जर पाहिला तर या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलंय बॉलर अप्पून चांगली बॉलिंग इथे होती त्याच्या वतीनं बागपटू देऊन स्ट्रोक साठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे अप्पूच क्षेत्ररक्षण होतं कमालीचं आणि हा येतोय आणखीन एक डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल मी म्हणेल लक्ष्यापासून थोडस दूर नेईल या मॅच मध्ये टीम माही इलेवन संघाला कारण टार्गेट 53 धाबेचं होतं पहिल्या षटकामध्ये स्टार्ट दमदार मिळाला होता
परंतु आता या षटकात बॅकफुट होती ती टीम. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. षटक क्रमांक दुसरा संपतो. डॉट पार बरोबरीनं पंचांचा इथे इशारा येतोय आणि दोन षटकांच्या अंती स्कोर आहे फलकावरती टीमचा. 22 22 धावा अजूनही जर पाहिला तर 12 चेंडू आणि विजयासाठी लक्ष्य असेल ते 30 धावेचं 15.00 ची सरासरी अजूनही या मॅच मध्ये मेंटेन ठेवायची आहे. विजयासाठी टीम माही 11 संघाला घाई करायची आहे. कल्याण ग्रामीण संघ हरिअप थोडासा स्टार्टअप द्यायचा आहे. पंचांना देखील विनंती असेल. तिसऱ्या षटकात म्हणतो येत आहेत बॉलिंग साठी. 12 बॉल अजूनही लक्ष आहे ते 31 31 धाबेचा स्टिंग रेट 15.50 चा. पहिल्या षटकामध्ये जो पाहिला तर धाबा वेगानं आल्या होत्या परंतु दुसरं षटक अप्पूच अतिशय संतांनी संयमी पाहायला मिळाला आणि मॅच मध्ये कमबॅक गर्दी आहे टीम कल्याण ग्रामीण. स्ट्राइकिंग एंड वरती मनोज पताडे. शॉर्ट ऑफ लेनचा पहिलाच बॉल टॉपेज घेऊन जातो शॉर्ट फाईन लेगला. फिल्डर तिथे तैनात झेल फिनिश होतोय. हा पहिला धक्का पोचतोय टीम माही 11 संघाला. मनोज पतारे बॅक टू डगआउट. राहुल रसाल जात आहेत. पहिल्याच बॉल वरती ते सफलता कॅरी होती आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना टीम कल्याण ग्रामीण संघाला चांगला झेल टीपला शॉर्ट फाईन लेगला. विशाल होते त्या ठिकाणी. जजमेंट चांगला होता आणि मनोज पतारे या मॅच मध्ये होत आहेत तंबूच्या दिशेला रवाना. हे बॅट्समॅन राहुल रसाल जात आहेत बॅटिंग साठी वन डाऊनच्या पोझिशन वरती. इनर बॅटिंग ऑर्डर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती होत आहेत. खेळपट्टीवरती दाखल शॉर्ट ऑफ लेन ते दमदार बाउन्स क्विक रिप्लाय पाहायला मिळाला आणि इथं जर पाहिला तर वेगाबरोबर टप्प्यांना बॅट्समन होतो बीट. शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल इथे एक्स्ट्रा बाउन्स मिळती आहे आणि तेच पंचाने इथे पहिला डॉट चेंडू इथे निर्धाव चेंडूची होती समाप्ती. सांगता 10 बॉल आता टार्गेट असेल 31 धावेचा. शॉर्ट ऑफ लेंथ होता बॅकफुट होती येऊन स्ट्रोक साठी जागा बनवली. शरीरापासून दूर खेळले गॅप मध्ये स्ट्रोक सी मारेच्या पलीकडे राहुल रसालच्या बॅट मधनं हा चौकार.
शॉर्ट ऑफ लेते हैं, हुक के लेवन साइड ला, प्लेस बेन चांगला, बॉल सीमारे चपार, गोली चा वेगा नहीं थे, बॉल क्लियर कर दो, मिडिल गेट जोन, राहुल रसल चा बैट मदना, या बॉल वर्ती ये दिली आक्रमकता षटकार। षटकारान स्कोर फलका वरती पुढे सरकला 32 धावत आहेत 32। राहुल रसल दमदार बॅटिंग सद्यस्थितीला मैदानामध्ये करत असताना अजूनही 8 बॉल आणि 21 धावेचं टार्गेट, विजयाच्या दिशेनं जर जायचं असेल तर याच प्रकारची बॅटिंग इथे करायची आहे। या मॅच मध्ये टीम माहिली पण संघाला आणि सद्यस्थितीला ती बॅटिंग होती आहे। शॉर्ट ऑफ लेंथ, हुक केलाय, खूप वेगना स्ट्रोक, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, राहुल रसल इज ऑन फायर, आणखीन एक दमदार स्ट्रोक, षटकार। समीकरण उद्ध्वस्त करणारे हे दोन षटकार येत आहेत लागोपाठ, आणि त्याचबरोबरीने एक चौकार देखील इथे येतोय, आणि स्कोर झालाय फलकावरती 38-38 धावा, समीकरण होतं चेंज, 7 बॉल आणि आता लक्ष असेल ते 15 धाबेचा मॅरेथॉन इनिंग सद्यस्थितीला इथे स्वीकारत असताना मैदानामध्ये बॅट्समन राहुल रसल सेट ऑन फायर। बॉलरचा जर विचार केला तर इथे आक्रमकता धारण केली आहे आणि प्रेशराइज नक्कीच असतील या षटकामध्ये बॉलर म्हणतो। चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, गॅप मध्ये ढकललं एक्स्ट्रा कव्हर झोनला, फिल्डर येत आहे डीप मधनं, चांगले प्रयत्न होत आहेत, फेकी दमदार येते, तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि इथे माघारी धाडलं सतीश चोकांडेनं, दोनच धावेवरती समाधानी, षटक क्रमांक तिसरे येते संपला। स्कोर झाला टीमचा 3 षटकांच्या अंती 40 धावा, अजूनही 6 बॉल आणि विजयासाठी 13 धावेचं टार्गेट। दोन्ही संघाकडे सामना डोलायमान अवस्थेत, कारण 6 बॉल अजूनही 13 धाबेचं टार्गेट, 12 बॉल 31 लक्ष असताना या मॅच मध्ये या षटकात गोलंदाजी थोडीशी मागडी होती, बॉलर मुंतूची 18 धाबा त्यानं खर्च केल्या आणि वापसी ती होती आहे, लॉर्ड्स पाठण्यात येत आहेत सेकंड राऊंड साठी। तीनही संघाचा प्रतिनिधी यायचंय आपण, विजय संघ नेरल जीआरजी 11 नेरल आणि विजय संघ आणि त्याचबरोबर मॉर्निंग बॉयज आणि त्यांच्या विरोधात भूमी लेबन कुंदे असा सामना असेल। सामना स्टार्ट करा पंच त्वरित, सचिन चोरके सर, कपिल शेट्टी सर, घाय करायची आहे टीम कल्याण ग्रामीण, मुकेश गायकर, रुपेश बासरे अँड कंपनी, थोडं सहकार्य करा आयोजकांना। 6 बॉल 13 धावेचं टार्गेट आहे अजूनही सतीश सुकांडे स्ट्राइकिंग इन वरती, 8 बॉल मध्ये ज्यांना दिलं टीमसाठी 11 धावेचं योगदान राहुल रसल, 5 बॉल मध्ये ज्याच्या बॅट मध्ये येत आहे टीमसाठी 18 धावा, 6 बॉल अजूनही 13 धावेचं समीकरण। बॉलिंग मार्क वरती येत आहेत विकी, पहिलाच बॉल खोलो टप्प्याचा फलंदाज सतीश सुकांडे इथे झाला बीट आणि डॉट बॉलची इथे होती हे सांगता क्रुशियल मोमेंटला जर पाहिलं तर डॉट बॉल
इथे फलकावधी संजीवनीचं काम करेल टीम कल्याण ग्रामीण संघाकरता. सातत्यानं लागोपाठचा हा तिसरा निधाव चेंडू येतोय. सतीश सुकांडेच्या खेळीतून सद्यस्थितीला टार्गेट दूरवरती जात आहे. 5 बॉल 13 धावेचं लक्ष. चांगला स्टार्ट मिळतोय विकीला या ओव्हर मध्ये. निर्णायक मॅच आणि निर्णायक सामन्याचा हे निर्णायक षटक इथे हाताळत असताना कल्याण ग्रामीण टीम साठी सो फॉलो थ्रू मध्ये येतोय थोडासा प्रॉब्लेम. व्यत्यय येतोय आणि त्याच बरोबरीने पंचांचा इथे येतोय डेड बॉलचा इशारा. फुलरलिंगचा बॉल बॅटन पॅट मध्ये स्वतःचा स्टान्स इथे सावरता आला नाहीये. बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. तोपर्यंत इथे येते रन एक आणि एका धावे बरोबरीनं टीमचा स्कोर पुढे सरकलाय. फलकावरती रन आहेत 41. 41 धावा आहेत फलकावरती. 4 बॉल अजूनही 12 धावेचं टार्गेट प्रत्येक बॉल वरती. अजूनही 3 धावेची सरासरी या मॅच मध्ये मेंटेन ठेवायची आहे. बॅटिंग करत असताना टीम माहिले पण संघाला राहुल रसल ऑन स्ट्राईक. या फलंदाजावरती मी म्हणेल पुरतर जबाबदारी असेल, अपेक्षांचं ओझ असेल टीम माहिले वन संघाच्या पाठीराग्यांचा. जबाबदारीला अनुसरून त्याला या मॅच मध्ये आता खेळ पेश करावा लागेल. विकीनं खूप चांगली बॉलिंग केली आहे 2 बॉलवरती. फक्त एकच धाव इथे खर्च केली आहे. दोन्ही टीम साठी ही अस्तित्वाची लढाई. चिबट संघर्ष कडवी झुंजा प्रतिकार इथे करावा लागतो दोन्ही टीमला. लाईन भरपूर चांगली मिडल आणि लेस्टिकच्या वरना हा बॉल इथे येतो विकेट किपर कल्पेश शेलरच्या दस्तानात आणि निर्धाव चेंडूची होती इथे समाप्ती. डॉट बॉल इथे या वेळेला क्रुशियल मुवमेंटला सद्यस्थितीला पेश करत असताना बॉलर विगी स्पेल इथे त्याचा अतिशय दमदार. 3 बॉल 12 धावा प्रत्येक बॉल वरती आता 4 धावेचं म्हणजे चौकाराचं होतंय समीकरण. शॉर्ट ऑफ उडले बॅट चिकडा फलंदाज इथे बाद. राहुल रसल बॅक टू डग आउट. हा मोठा धक्का टीम माही इलेव्हन संघाला. 1 more wicket डाऊन इन डग आउट. सद्यस्थितीला विजयासाठी 1 बॉल आणि 8 धावेचं लक्ष. जर अपवादात्मक चेंडूचा एक्स्ट्रा रनचा अपवाद जर वगळला तर मॅच इजिली ती जिंकती टीम कल्याण ग्रामीण. बट क्रिकेट आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत कोणी सांगू शकत नाहीये सामना इथे कोणता संघ जिंकेल. 1 बॉल 8 रनची गरज आवश्यकता. राजू राठोड स्ट्राइकिंग गेट वरती. बॅटन पार्ट मध्ये पॅटर्न शॉट हेलिकॉप्टर इथे पेश केला. मिडविकेटच्या दरम्यान फिल्डर येत आहेत आणि सामना इथे संपलाय. कल्याण ग्रामीण टीम इथे होती विजय. हार्डलक टीम माही इलेव्हन चांगला खेळी इथे पेश केला. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन.
सो यानंतर सेकंड राउंडचा सामना असेल विजय संघ विरुद्ध जीआरजी 11 नेरल अर्थातच कल्याण ग्रामीण विरुद्ध जीआरजी 11 नेरल दोन्ही टीमचा कॅप्टन यात त्वरित कॉमेंट्री बॉक्स समोर नाणेफेकीसाठी सो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग केली ज्यांना तीन उत्तुंग षटकार लगावत असताना आपल्या बॅटच्या माध्यमातून या सामन्यामध्ये 20 धावेचं योगदान दिलं तो विशाल ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विशालला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय, आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. त्याचबरोबरीनं टीम कल्याण ग्रामीण कॅप्टन मुकेश गायकर टॉससाठी आपण देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सो मॅन ऑफ द मॅच विशाल यायचे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. स्पर्धेचे लढके शिल्पकार सन्माननीय सुनीलजी माली यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण विशालला सन्मानित करायचंय. 20 धावेची मॅरेथॉन इनिंग ज्यांना पहिल्या सत्रामध्ये साकारली तो विशाल ठरलाय या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. थँक्यू सो मच. टास्क करून घ्यायचंय कल्याण ग्रामीण आणि त्यांच्या विरोधात जीआरजी 11 नेरल. त्याचबरोबर खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी स्थानापन्न व्हायचंय. विनंती असेल